या प्रयोगाचा उद्देश कार्बनी संयुगातील ऑक्सिडीकरण आणि समावेशन अभिक्रियांचा अभ्यास करणे असा आहे. यासाठी आपल्याला इथेनॉल, सोडियम कार्बोनेटचे विरल द्रावण, पोटॅशियम परमँगनेटचे विरल द्रावण, टिंचर आयोडीन, वनस्पती तेल, शेंगदाणा, करडई, सूर्यफूल इत्यादी, वनस्पती तूप, ड्रॉपर, बर्नर किंवा स्पिरिट दिवा लागेल. कृती एक, इथेनॉलचे ऑक्सिडीकरण. परीक्षा नळीत 2 ते 3 मिलीलिटर इथेनॉल घेऊन त्यात 5 मिलीलिटर सोडियम कार्बोनेट द्रावण मिसळले. परीक्षा नळी बर्नर किंवा स्पिरिट दिव्यावर कोमट होऊ दिली. या मिश्रणात पोटॅशियम परमँगनेटचे ड्रॉपरने थेंब टाकले व मिश्रण हलवत राहिले. रंगात काय बदल होतो याचे निरीक्षण केले. सुरुवातीला गुलाबी रंग दिसेनासा होऊन द्रावण रंगहीन बनते. हीच क्रिया पुढे चालू ठेवल्यास गुलाबी रंग नाहीसा न होता कायम राहतो. कृती 2, मेदामलातील समावेशन. एका परीक्षा नळीमध्ये 2 मिलीलिटर तेल घेऊन त्यात 4 थेंब टिंचर आयोडीन टाकले व मिश्रण हलवत राहिले. आयोडीनच्या रंगात काय बदल होतो ते पाहिले. हीच कृती इतर तेल व वनस्पती तूप वापरून पुन्हा केली व निरीक्षण तक्त्यात नोंद केली. वनस्पती तेले असंतृप्त संयुगे असतात व त्यांच्यात अनेक बंध असतात. त्यांच्यामध्ये समावेशन क्रिया होते व संतृप्त संयुगे बनतात. आयोडीन घातल्यावर ते तेलाच्या असंतृप्त रेणूंबरोबर प्रक्रिया करतात आणि संतृप्त संयुगे बनवतात. आयोडीनचा रंग दिसेनासा होतो. समावेशन क्रियेमध्ये आयोडीन पूर्ण वापरले जाते. आयोडीनच्या क्रियेवरून तेलांमध्ये अनेक बंध असतात असे दिसते. शेंगदाणा, करडई, सूर्यफूल तेलामध्ये रंग नाहीसा होतो, पण वनस्पती तुपामध्ये रंग तसाच राहतो. रंग बदलत नाही.